तर कालच्या तासाला आपण डोमेस्टिक व्हॅक्युम क्लीनर मध्ये व्हॅक्युम क्लीनरचे वेगवेगळे प्रकार जे होते ते आपण तिथे संपवलेले आहे. शेवटचा जो होता अपराईट व्हॅक्युम क्लीनर, पहिला कार व्हॅक्युम क्लीनर, हँड हेल्डेड व्हॅक्युम क्लीनर, ड्राय पॉट व्हॅक्युम क्लीनर, वेट पॉट व्हॅक्युम क्लीनर, सिलेंड्रिकल व्हॅक्युम क्लीनर आणि शेवटचा अपराईट व्हॅक्युम क्लीनर. आज आपणाला या व्हॅक्युम क्लीनर मध्ये वेगवेगळे प्रकारचे दोष, वेगवेगळ्या 2-3-4 प्रकारचे दोष निर्माण होतात आणि या दोषाचे संभाव्य काय कारण असतात, कशामुळे हा दोष निर्माण होतो आणि तो पर्टिक्युलर जर दोष निर्माण झाला तर त्यावरती उपाय काय करायचा. उपाय मीन्स रेमेडी, कारणे मीन्स कॉजेस आणि दोष म्हणजे डिफेक्ट. तर आपल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्युम क्लीनर मध्ये सरासरी वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात आणि या प्रत्येक दोषाचे वेगवेगळे संभाव्य कारणे असू शकतात आणि त्या प्रत्येक कारणावरती जो आपण उपाय करतो त्याला म्हणायचं ट्रबल शूटिंग ऑफ व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनर मध्ये तुम्हाला संभाव्य डिफेक्ट एखादा दुसरा दिला जातो, त्याचे 2-3-4 कारण सांगायचे आणि त्याच्या प्रत्येक कारणावरती उपाय म्हणजे रेमेडी सांगायचं. रेमेडी आपण त्याला म्हणतो. तर आपल्या व्हॅक्युम क्लीनर मध्ये सरासरी डिफेक्ट कोणता आहे? पहिला डिफेक्ट आहे डस्ट ऑर डर्ट इज नॉट ऑब्झॉर्ब बाय व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनर द्वारे धूळ आणि धुळीचे कण जे घाण डस्ट डर्ट आहे हे असं ओढलं जात नाही, ऑब्झॉर्ब होत नाही. मुख्य आपलं काम तेच आहे, धुळीचे कण गोळा करणे, क्लीन करणे हेच मुख्य काम त्याद्वारे आहे. तर हेच होत नाही असा आपल्याकडे दोष निर्माण झाले आहे. काय काय कारण असू शकतात? पहिलं कारण आहे फॅन्स ब्लेड मे बी ब्रोकन. जो सेंट्रीफ्युगल फॅन असतो याच्या फॅनच्या ब्लेड जर ब्रोकन झाल्या असतील, त्याचा अँगल जर बदलला असतील, त्या खराब झाल्या असतील तर तुम्हाला तिथं व्हॅक्युम तयार होणार नाही आणि धुळीचे कण असे ओढले जाणार नाही, हवाच ओढणार नाही, धुळी ओढणार नाही. म्हणून फ्लॅन ब्लेड मे बी ब्रोकन, फॅनचे ब्लेड ब्रोकन झाले असतील भविष्यकाळी पडायचं मे बी. बाईचार उपाय काय? टू चेक द सेंट्रीफ्युगल फॅन ब्लेड अँड टू प्रॉफर इट. ते ब्लेड चेक करा आणि ते खराब झाले तर ते ठीक करा किंवा रिप्लेस ते बदलून टाका. सेंट्रीफ्युगल ब्लेडचे ब्लेड जर व्यवस्थित नसतील तर हवा ओढणार नाही, व्हॅक्युम तयार होणार नाही, धूळ ओढणार नाही. डज नॉट ऑब्झॉर्ब डर्ट ऑर डस्ट, पहिलं मेन कारण. दुसरं आहे कॉलेज फॉल्टी बेरिंग. जर बेरिंगच फॉल्ट असेल मोटरची किंवा तुमच्या पंख्याची बेरिंग जर फॉल्ट असेल तर ते फिरणार नाही. टू चेक द बेरिंग और टू क्लीन द बेरिंग इन पेट्रोल और क्लीनंट और रिप्लेस इट. जर बेरिंग खराब असेल तर तुमचं अपराईट व्हॅक्युम क्लीनर असेल किंवा कुठलंही व्हॅक्युम क्लीनर असेल ते चालूच होणार नाही, त्यामुळं हवा ओढणार नाही. हवा नाही म्हणजे डर्ट नाही, डर्ट म्हणजे करेक्ट होत नाही. काय करायचं मग? टू चेक द बेरिंग, टू प्रॉफर इट, टू अप्लाय द ग्रीस, टू क्लीन द बेरिंग. हे जर होत नसेल टू रिप्लेस द बेरिंग, ते बेरिंग बदलून टाक. पुढचा कॉजेस आहे फॉल्टी इनलेट नोझल. जे सुरुवातीला जे नोझल बसवले असतात ते नोझलच फॉल्ट असतील, नोझ मध्ये ते ब्लॉक झाले असतात तर धुळीचे कण हवा कुठून ओढणार आहे? ओढणार नाही. नोझल ब्लॉक झाले असतील, फॉल्टी नोझल, टू चेक द इनलेट नोझल अँड टू प्रॉपर इट, ते रेमेडी म्हणायचं. त्याच्यानंतर शेवटचं कारण आहे मोटर वाइंडिंग मे बी शॉर्टेड. जर मोटर वाइंडिंग शॉर्ट सर्किट झाली असेल तर मोटर फिरणार नाही, मोटर फिरणार नाही म्हणजे फॅन फिरणार नाही, फॅन फिरणार म्हणजे व्हॅक्युम नाही, व्हॅक्युम नाही म्हणजे धुळीचे कण ओढले जाणार नाही, याचं कारण होऊ शकतंय. मग काय करायचं का उपाय रेमेडी काय करायचं? टू चेक द मोटर वाइंडिंग अँड टू प्रॉपर इट, टू रिफ्रेश इट, टू रिवाइंड इट. हे बेरिंग तुमचे वाइंडिंग तुम्ही चेक करा, त्याचा शॉर्ट सर्किट
हॉट असेल तर काढा आणि तेवढ्या खराब असेल तर मोटर रिवाइंड करा पुन्हा बसवा. तर अशा प्रकारचा जर डस्ट ऑर डर्ट डज नॉट ऑब्झॉर्ब तर असे एक दोन तीन चार संभाव्य कारणे सांगायचे आणि संभाव्य उपाय यावरती सांगायचा. परीक्षेमध्ये असा क्वेश्चन प्रत्येक अनालिसिस वरती तुम्हाला सहा मार्काला विचारतो. आता डिफेक्ट दुसरा आहे व्हॅक्यूम क्लीनर डज नॉट स्टार्ट चालूच होत नाही. व्हॅक्यूम क्लीनर चालू होत नाहीये काय कारण असेल सप्लाय नसेल. सप्लाय मे बी ऑफ सप्लाय मे बी ऑफ सप्लाय बंद असेल कुठून चालू होणार आहे. टू चेक द सप्लाय और टू करेक्ट द सप्लाय करेक्ट रेमेडी झालं. त्याच्यानंतर फ्यूज मे बी ब्लोन ऑफ फ्यूज गेला असेल फ्यूज मधलं एलिमेंट वितळला असेल जळा असेल तुटला असेल तर त्यावेळी तुझा सप्लाय येणार नाही मोटर चालू होणार नाही आणि हे स्टार्टच होणार नाही. म्हणून टू चेक द फ्यूज एलिमेंट और टू प्रॉपर इट और टू रिप्लेस द फ्यूज एलिमेंट ते चेक करा आणि त्या फ्यूज मध्ये तार टाकून ते फ्यूज पुन्हा बसवा त्याचा रेमेडी म्हणायचं. आणि थर्ड मोटर वाइंडिंग मे बी ओपन सर्किट. मोटर वाइंडिंग ओपन सर्किट झाली असेल तरी मोटर फिरणार नाही. मोप सप्लाय आहे फ्यूज आहे बेरिंग चांगली आहे पण मोटरची वाइंडिंग जर ओपन सर्किट झाली असेल तर त्याही वेळी तुमचा व्हॅक्यूम क्लीनर स्टार्ट होणार नाही. मग या रेमेडी काय करायचं टू चेक द ओपन सर्किट फॉल्ट इन मोटर वाइंडिंग और टू प्रॉपर इट चेक करायचा शोधायचा आणि ते काय करायचा प्रॉपर करायचा. आणि शेवटचं फॉल्टी बेरिंग बेरिंग जरी फॉल्ट असेल तर त्यावेळेस सुद्धा तुमचं हे स्टार्ट होत नाही किंवा लूज कनेक्शन असेल लूज कनेक्शन असेल टू चेक द कनेक्शन ऑल टाइप्स ऑफ कनेक्शन अँड टू टाइट द कनेक्शन रेमेडी. तर अशा प्रकारचे तुमचे हे दोन डिफेक्ट आहेत. तिसरा डिफेक्ट आपला सांगितला आहे मोटर गेट्स हिटेड विदाउट रोटेटिंग. मोटर चालू करण्याच्या चालू होत नाही आणि गरम होते याची मोटर जी आहे गेट्स हिटेड विदाउट रोटेटिंग फिरत नाही आहे पण काय होत गरम होते गरम असा फॉल्ट आहे याच्यामध्ये. मोटरवर हात धुला तर गरम होते काय कारण असतात. पहिलं कारण असं आहे स्टार्टिंग अँड रनिंग वाइंडिंग मे बी शॉर्ट आहे. स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग मध्ये जर शॉर्ट सर्किट असेल तर तुमचे मोटर न फिरताना गरम होत असते. मग काय करायचं टू चेक द स्टार्टिंग अँड रनिंग वाइंडिंग अँड टू प्रॉपर वाइंडिंग त्या चेक करायच्या आणि त्याच्यामधला शॉर्ट सर्किट फॉल्ट हा दूर करायचा हे रेमेडी झालं. दुसरा आहे फॉल्टी बेरिंग. बेरिंग जाम असेल मोटर फिरते ना आणि मोटर गरम होईल टू चेक द बेरिंग टू अप्लाय द ग्रीस और टू रिप्लेस द बेरिंग हे रेमेडी झालं. बेरिंग प्रत्येक ठिकाणी फॉल्टी बेरिंग असेल मोटर गरम व्हायचं कारण तेच आहे न फिरण्याचं कारण तेच आहे धूर साफ ओढत नाही कारण तेच आहे बेरिंगच आहे. आणि फॉल्टी इन्सुलेटर. इन्सुलेटर कुठला फॉल्ट असेल वायरिंग वरला वाइंडिंग वरता किंवा पोल वरता तर इन्सुलेशन फॉल्ट असेल मोटरमध्ये तरी सुद्धा त्यावेळेस काय होतं बॉडीला टच होतं बॉडीमध्ये करंट होत असतो मोटर गरम होत असते आणि ते फिरत नसते. काय म्हणायचं फॉल्टी इन्सुलेटर. चेक द इन्सुलेटर फॉर मेजर अँड टू प्रॉपर इट. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारची कारणं इथं द्यायची आणि त्याच्यावरती उपाय सांगायचा. उपाय मी इथे लिहिलं नाही तुम्ही ते सांगायला खाली रेमेडी म्हणायचं. या चार कारण झाले याच्या खाली रेमेडी तर म्हणायचं. या प्रत्येक कारणाची रेमेडी प्रत्येक घ्यायची. हे तुमचं डिफेक्ट झाला पेन हे ग्रीन पेनने लिहिलेलं आणि हे कॉजेस झाले याच्या खाली रेमेडी असेल. तर आणखीन एक डिफेक्ट होऊ शकतो आपल्या व्हॅक्युम क्लिनर मध्ये तो म्हणजे व्हॅक्युम क्लिनर गिव्ह इलेक्ट्रिक शॉक. व्हॅक्युम क्लिनरला हात लावला तर त्याला शॉक लागतो हे डिफेक्ट आहे. काय झालं असं लाईव्ह वायर मे बी टच टू द व्हॅक्युम बॉडी. जिवंत वायर याच्यामधून करंट वाहतोय ही बॉडीला जर टच झाली असेल तरी आपल्याला करंट लागत असतो. चेक द इन्सुलेटर फॉर ऑल लाईव्ह वायर्स वाइंडिंग अँड प्रॉपर इट. वाइंडिंग मे बी टच टू बॉडी. वाइंडिंग जर कुठे बॉडीला टच होत असेल तरी सुद्धा त्यामध्ये करंट उतरत आणि शॉक लागत असतो. टू चेक द वाइंडिंग अँड टू प्रॉपर इट.
सप्ला वायर मेड इन टचिंग टू पॉइंट, सप्ला वायर पोर्टल झाला असेल तरी सुद्धा शॉक लागतो, आणि शेवटचं आहे ब्रोकन वायरिंग, वायरिंग खराब झाले असेल, उदाहरण कातरले असेल, कुत्र इन्सुलेशन निघून गेलं असेल वायरिंग वरचा, तर त्यावेळेस सुद्धा शॉक लागू शकतो। म्हणून टू चेक द ऑल वायरिंग्स अँड टू प्रॉपर इट ऑर रिप्लेस इट। अशा प्रकारचे वेगवेगळे डिफेक्ट्स, वेगवेगळे फॉल्ट्स आपल्या या व्हॅक्युम क्लीनर मध्ये, ऑल टाइप्स ऑफ व्हॅक्युम क्लीनर मध्ये होत असतात, आणि ते फॉल्ट्स आपल्याला दिले तर त्याचे संभाव्य 4-2 कारण सांगायचे, आणि त्या प्रत्येक कारणाचा उपाय सांगायचा। दॅट इज प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रबल शूटिंग। काय म्हणायचं, ट्रबल शूटिंग असं म्हणायचं। तर आपला पुढला भाग आहे, ह्याच्यानंतर आपल्याला या व्हॅक्युम क्लीनर ज्या वेळेस आपण वापरत असतो, वापरत असताना कोणते कोणती प्रिकॉशन्स घ्यायची, कोणत्या कोणत्या काळजी घ्यायची हे आपल्याला शिकायचं आहे। प्रिकॉशन व्हाइल हँडलिंग व्हॅक्युम क्लीनर, तर व्हॅक्युम क्लीनर वापरत असताना कोणते कोणते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे व्हाइल हँडलिंग व्हॅक्युम क्लीनर। व्हॅक्युम क्लीनर वापरत असताना जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्युम क्लीनर आपल्याकडे आहेत, अपराइट व्हॅक्युम क्लीनर आहे, हँड व्हॅक्युम क्लीनर आहे, ड्रायपॉट आहे, बेडपॉट आहे, सिलेंड्रिकल आहे, किंवा आपण त्याला आणखी एक मोठा असतो इंडस्ट्रियल व्हॅक्युम क्लीनर म्हणत असतो, हे व्हॅक्युम क्लीनर युज करत असताना कोणते प्रिकॉशन, कोणती काळजी घ्यायला पाहिजे। तर हे व्हॅक्युम क्लीनर वापरताना जिथं इन्फायरेबल असतं, जिथं टॉक्सिक वायू असतात, विषाणू जिथं वायू असतात, किंवा इन्फायरेबल म्हणजे पेटयुक्त असे पदार्थ जास्त पडत असतात, जसे की पेट्रोल, डिझेल आणि वेगवेगळे असतात जे पेटतात, भरतात, अशा ठिकाणी या व्हॅक्युम क्लीनरनं स्वच्छता करायची नाही। In these places that produce the toxic or inflammable material, that places that does not used to vacuum cleaner. Vacuum cleaner वापरायचं नाही, पहिला प्रिकॉशन। दुसरा प्रिकॉशन, व्हॅक्युम क्लीनर हे ओल्या ठिकाणी वापरायचं नाही, ज्या ठिकाणी ओलावा आहे, पाणी आहे, तिथे भरपूर असं घाण चिकट आहे, त्या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर यूज करायचा नाही। वेट प्लेसेस द व्हॅक्युम क्लीनर टू कीप द अवे फ्रॉम चिल्ड्रन्स, व्हॅक्युम क्लीनर लहान मुलापासून दूर ठेवायचा। आणि पुढचा आहे, मोस्ट कॉमनली व्हॅक्युम क्लीनर आर नॉट इंटरेटेड फॉर द आउटडोर यूज। व्हॅक्युम क्लीनर घरगुती जर व्हॅक्युम क्लीनर असेल तर हे घराच्या बाहेर वापरायचं नाही, धुळीमध्ये असेल, रस्त्यावर असेल, घरचं व्हॅक्युम क्लीनर बाहेर वापरायचं नाही, कारण घरचा नोझल वेगळा असतो, त्या जास्त धूळ असते बाहेर, त्याचा नोझल वेगळा असतो, म्हणून हे घरामध्ये जे असतं ते बाहेर वापरायचं नाही। नेव्हर क्लीन वेट सारखं सांगितलंय, नेव्हर ड्रॉप, नेव्हर पुल अप क्लीनर, कीप फिंगर्स अवे फ्रॉम ऑल पॉवर ऑपरेटिंग व्हॅक्युम क्लीनर। तुमचे जे हात असतात, ते आपले फिंगर्स असतात, आपण धरत असतो, हे पॉवर इक्विपमेंट कोणते आहेत, मोटर वगैरे असतील किंवा ब्लेड असतील, ब्रशेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला हात चालूवर लावायचं नाही, हे अवे फ्रॉम द पॉवर इक्विपमेंट किंवा पॉवर मटेरियल्स टूल्स आहेत ज्यामध्ये, त्याच्यापासून दूर ठेवायचं। अवे प्लेस व्हॅक्युम क्लीनर इन कूलर ड्राय लोकेशन, हे कूल आणि ड्राय लोकेशन पासून हे दूर ठेवायचं। डू नॉट स्टार्ट व्हॅक्युम क्लीनर अनलेस यू फिक्स द डस्ट बॅग प्रॉपरली। व्हॅक्युम क्लीनर असं वापरायचं, इतकं वापरायचं की त्याची जी डस्ट असते, डस्ट कलेक्ट करायची कॅपॅसिटी आहे बॅगची, ते भरेपर वापरायचं, भरल्यानंतर वापरणं अयोग्य आहे, त्याचं बदलायची किंवा चेंज करून टाकायची। डू नॉट यूज व्हॅक्युम क्लीनर टू द क्लीन द एक्सप्लोसिव पार्ट, ज्या ठिकाणी पेटणारे वायू निर्माण होतात, टॉक्सिक गॅस निर्माण होतात, त्या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर वापरायचं नाही। आणि होज पाईप जो असतो किंवा आपला वायर कोड असतं,
ते व्हॅक्यूम क्लीनरच्या खाली येणार नाही, आपल्या पायात गुंडाळणार नाही, असा वेगवेगळ्या काळजी आपल्याला हे व्हॅक्यूम क्लीनर वापरत असताना घ्यायचे असतात. तर अशा प्रकारे हे प्रिकॉशन्स, एक आठ प्रिकॉशन्स आपण हँडलिंग बाय प्रिकॉशन्स है ना, व्हॅक्यूम क्लीनर वापरत असताना वेगवेगळे प्रिकॉशन घ्यायचे. तर अशा प्रकारे हे जवळजवळ 6 ते 8 मार्काला हे प्रकरण विचारलं जातं परीक्षेमध्ये तुम्हाला. आणि हे व्हॅक्यूम क्लीनरचे प्रकार विचारतात, एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरची आकृती विचारतात, किंवा एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरचं वर्किंग विचारतात, किंवा वेगवेगळे पार्ट विचारतात, आणि किंवा याच्यामध्ये ट्रबल शूटिंग किंवा प्रिकॉशन्स विचारू शकतात. तर हे प्रकरण इथं आपलं संपलेलं आहे. ह्यावरती पुस्तकामध्ये समरी आहे, तुम्हाला समरी पण मी नोट्समध्ये देईन. नोट्स ही शॉर्ट मध्ये करून तुम्हाला व्यवस्थित पीडीएफ फाईल मध्ये नोट्स मी टाकणार आहे. या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला नोट्स अपडेट होईल आणि पूर्ण प्रकरणाची नोट्स एकाच पीडीएफ फाईल मध्ये आहे. दररोज नोट्स वेगवेगळे नाही टाकले मी, तर या प्रकरणाचे जेवढे सुरुवातीपासूनचे 4-5 पीरियड झाले त्या प्रत्येक पीरियडचे नोट्स आजच्या या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला दिसून येतील. त्या पीडीएफ फाईल मध्ये असे सिरियल वाईज पेज नंबर आहे आणि त्या पेज नंबर वाईज ते नोट्स अभ्यास करायचा आणि ते नोट्स सगळे तुमच्या थेरी वहीमध्ये लिहून काढायचे. नोट्सच्या नंतर तुम्ही काय करायचं, समरी लिहून काढायची. ज्यांच्याकडे बुक्स नसतील त्यांनी बुक्स घ्या, ज्यांच्याकडे आज मुली नसतील त्यांनी समरी मी टाकणार आहे लिहून घ्या. जे ओल्ड मुलं आहेत त्या ओल्ड मुलांकडून, जे 12वी पास आउट झाले आहेत त्या मुलांकडून तुम्ही बुक्स लिहू शकता. आणि याच्यावर होमवर्क पण टाकणार आहे. प्रकरण पूर्ण झाल्यानंतर होमवर्कचे क्वेश्चन असतात, या स्टडी मटेरियलचा अभ्यास करून तुम्ही होमवर्कचे स्टडी होमवर्क लिहून काढायचा आणि मला चेक करण्यासाठी पाठवायचा. ठीक आहे, थँक्स.